शरद खटे वाहक आहे सोलापूर विभाग. 28 तारखेपासून या संपाला सुरुवात झाली आणि संप आता 100% बंद आहे आणि 22 तारखेला कोर्टामध्ये तारीख आहे. तरी शासनाने गांभीर्याने आणि सहानुभूतीपूर्वक एवढ्या कर्मचाऱ्यांचा विचार करून या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व शासनात प्रतिज्ञा कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करावे आणि 23 तारखेपासून प्रत्येक कर्मचारी कामावर जावा असं प्रत्येक कर्मचाऱ्यांना वाटत आहे. कर्मचाऱ्यांना शासनामध्ये विलीनीकरण केल्याशिवाय संप मागे असणार नाही. मी बलभीम पारखे, सोलापूर आगार, डीपी क्या पदावर कार्यरत आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होण्यासाठी 28 तारखेपासून हा लढा उभा झालेला आहे. या लढ्याची सुरुवात 28 झाली आहे परंतु 4 तारखेपासून वाहतुकीवर चांगल्या प्रमाणे परिणाम झालेला आहे. याच्यामध्ये सर्व कामगारांची एकच इच्छा आहे की एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होणे आणि हा लढा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालूच राहणार आहे. सोलापूर आगारातील सर संख्या सांगायची झाली तर 700 आसपास कर्मचारी या संपामध्ये सामील आहेत. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण होण्यासाठी हा लढा आहे. वाहतूक आज सरासरी 4 तारखेपासून आणखी एकही गाडी आमची लाईनवर गेलेली नाही. आज रोजीही एकही गाडी लाईनवर गेलेली नाही.